शेतकऱ्यांनो नमस्कार. आज दिनांक 27/1/2024 आपण चिंच लागवडीची माहिती घेणार आहे. चिंच म्हटलं तर ही जात आहे PKM थाई चिंच. आता ही 3 वर्षाची रोपं आहेत, साधारण उंची त्या 8 फुटापर्यंत. रोपाचं खोड पण बघू शकतो आपण. बॅग आहे 15 किलोची. रोपाची किंमत असते 350 रुपये. आता चिंच हे जर म्हटलं तर याचं आयुष्यमान हे 150 वर्षे असतं. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक वर्षी फळ येणारी ही कलमी रोपं असतात. बघू शकतो आता हे कलम एकजीव झालेलं आहे, दिसतंय आपल्याला. तर चिंच जर म्हटलं तर आता जसं आपण 2 वर्षीय वयाचं रोप लावलं तर 15x15 लावू शकतो. पण 3 वर्षाचं जर रोप लावलं तर ह्याचं लागवड अंतर आहे 20x20. एका एकरामध्ये 120 रोपं लावू शकतो. आणि कमी पाण्यामध्ये येणारा आवळा असेल, त्याचबरोबर लिंबू असेल, अशी आपण आंतरपिकं कमी पाण्यामध्ये शेवगा जांभळ अशी कमी पाण्यामध्ये येणारी पिकं घेऊ शकतो. 20x20 वरती लागवड केली तर एका झाडाला वाढायला 400 स्क्वेअर फीट जागा मिळते. आणि आपण एका एकरामध्ये 120 रोपं लावू शकतो. आता आपल्याकडे चिंचेच्या जाती मिळतात, PKM थाई चिंच, प्रतिष्ठान 263, त्याचबरोबर अजंटा ह्या जाती मिळतात. तर महाराष्ट्रातील ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात असणारी नर्सरी. आपल्याकडे 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात. आता हे जे 350 रुपये इथं जागेवरती किंमत असते, त्यानंतर 10-20 रुपये रोपाला गाडीभाट लागून ही शेतकरी बंधूंना रोपे घरपोच मिळत असतात. ही जी उंची आहे 7 ते 8 फूट उंची असते. जमिनीमध्ये लावल्यानंतर शेंडे कट केले की झाडाला फुटवा चालू होतो आणि पुढील वर्षामध्ये आपल्याला उत्पादन मिळत असतं. तर चिंचेला जर म्हटलं तर आपल्याला कमी पाण्यामध्ये झाडे डेव्हलप होतं. आणि ज्या जाती आपल्याकडे मिळतात ह्या चिंचेमध्ये प्रतिष्ठान 263, अजंटा, तर ह्या सर्व जातींना आपल्याला कलमी रोप असल्यामुळे पाणी कमी लागतं. दुसरी गोष्ट, चिंचेची जी साईज असते ही PKM चिंचेची साईज मोठी असते, वजनाला येते, आकडा म्हणतो आपण त्याला. ही साईज मोठी असल्यामुळे शेतकरी बंधूंना बाजारामध्ये चांगली किंमत मिळते. आता सरासरी क्विंटलचा भाव गेल्या वर्षी 6000 रुपये क्विंटल होती, तर प्रत्येक वर्षी 200-200 रुपयानं किंमत वाढत जाते जशी बाजारामध्ये मागणी वाढते. कारण चिंचेपासून बाय प्रोडक्ट हे भरपूर प्रमाणात बनत असल्यामुळे चिंचेचा दर हा कधी कमी येत नाही. रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं. आता आपल्याकडे 2-3 वर्षाची आता जी आपण व्हिडिओमध्ये पाहतो ती चिंच आहे 7 ते 8 फूट उंचीची 15 किलोच्या बॅगमधील. त्यानंतर आपल्याकडे 4 वर्षाची मिळते 60 किलोच्या बॅगमध्ये, तिची किंमत असते 850 रुपये. त्यानंतर 5 वर्षाची जी चिंच आहे त्याला चिंच आलेली असतात. आता PKM चिंच का लावायची, तर ही चिंच जी कलमी चिंच आहे त्याला लवकर उत्पादन चालू होतं इतर चिंचेपेक्षा. आता हे 3 वर्षाचं जे रोप आहे पुढील वर्षामध्ये आपल्याला उत्पादन द्यायला चालू करतं. आणि कलमी रोप असल्यामुळे प्रत्येक वर्षाला उत्पादन येतं. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात. आणि ह्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून आपण कमी पाण्यामध्ये येणारी जी आवळा असेल, त्याचबरोबर शेवगा असेल, जांभळ असेल, अशी कमी पाण्यामध्ये येणारे आंतरपिकं म्हणजे झाडं लावू शकतो. त्याच्यापासून दुहेरी फायदा आपल्याला मिळत जातो. चिंचेचे हे झाड आता जे 3 वर्षाचं झाड आहे पुढील वर्षामध्ये आपल्याला सुरुवातीला 10 ते 12 किलो चिंच मिळणार आहेत वजन किलोमध्ये. त्यानंतर आपल्याला हे झाड लागवडीपासून 4 वर्षामध्ये सरासरी 50 ते 60 किलोपर्यंत मिळत असतं. आणि 6व्या वर्षी आपल्याला 1 क्विंटल उत्पादन. आणि ह्याचं आयुष्यमान हे भरपूर असल्यामुळे शेतकरी बंधूंना जे कमी पाण्यामध्ये फळबाग करायची आहे जिथं लक्ष द्यायचं गरज नाही असं पीक म्हटलं तर चिंच. कुठली फवारणी नसते, काही नसते. त्याचबरोबर 6 महिन्यातून एकदा याला शेणखत दिलं की इतर रोपासारखी फवारणी नसल्यामुळे कमी खर्चामध्ये आणि आयुष्यमान जास्त असल्यामुळे असे चिंचेचं आपण लागवड करू शकतो. उत्पादनाचं चांगलं साधन म्हटलं तर चिंचेला बाजारभावही चांगला आहे. ऊन वारा पाऊस याचा काही ह्याला फरक पडत नाही. आपण एकदा रोप लावल्यानंतर कमी पाण्यामध्ये जी झाडं डेव्हलप होतात ती अशा प्रकारचे आपण चिंच असेल, आवळा असेल, जांभळ, बांबू अशी पिकं आपण निवडली तर ज्या पिकाला आपल्याला जास्त देखभालीची गरज नाही. आणि उत्पादन हे हमखास प्रत्येक वर्षी येत असल्यामुळे आयुष्यमान 150 वर्षे आहे.
आणि लागवड जर आपण 20x20 वरती केली तर मध्ये आंतरपीकही घेऊ शकतो. लावताना याला खड्डा साधारण 1.5 फूट बाय 1.5 फूट, त्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत, निंबळ पेंट, थिमेट टाकून मातीमध्ये कालवून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि 12x100 आळवणी द्यायची आहे. त्याचबरोबर 1 महिन्याने याला DAP रिंग पद्धतीनं देऊन मातीची भर लावायची आणि शेंडी कटिंग करायची. झाड 100% जगतं. त्याचबरोबर ही जी 12 महिने लागवड असते, रोप दिल्यापासून तर आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं, पण आपल्याकडे जी फळ झाडे लागवड आहे ही 12 महिने असते. आजच्याच व्हिडिओमध्ये आपण मगाशी राजापुरी म्हणजे बाटली आंब्याचा व्हिडिओ जे बघितला, आता ही जी गाडी लोडिंग चाललेली आहे ही चंद्रपूर वर्षासाठी लोडिंग चाललेलं आहे. सर्व फळझाडे घेतलेले आहेत. साधारण या गाडीमध्ये 30 टन माल भरणार आहे. आपण बघू शकतो अशा प्रकारचं जे लोडिंग चाललेलं आहे. आता 1 ते 2 आपली जे ब्रेक लंच ब्रेक असतो त्या टायमिंगला आता सुट्टी झालेली आहे कामगारांची. आता या शेतकऱ्याने आपल्याकडून बऱ्याच व्हरायटी आंबा पण घेतलेला आहे. त्याचबरोबर अशी चिंच जे आता लोडिंगचं नियोजन चाललेलं आहे. तर ही रोपं दिल्यापासून महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्याला घरपोच मिळतात. शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं. 35 एकरात नर्सरी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी. बुकिंगपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन, लागवडीपासून बाजारपेठेपर्यंत सर्व शेतकरी बंधूंना सहकार्य होत असतं आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात. तर तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला असे रोज नवनवीन व्हिडिओ आणि त्याचबरोबर लागवडीपासून सर्व मार्गदर्शन, फळबागचं असेल, जंगली रोपं असेल, तयार फळझाडे असेल, असे नवनवीन व्हिडिओ जे लोडिंग होत असतात त्याचे आपल्याला व्हिडिओ घर बसल्या पाहता येतात. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.